नमस्कार. हवामानाचे अंदाज व इशारे अशा प्रकारे आहेत. उत्तर बांगलादेश व लगतच्या भागावर असलेली कमी दाबाचे क्षेत्र आज त्याच ठिकाणी स्थिर स्थितीमध्ये आहे. कोकण पुढील 5 ते 7 दिवस, बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील 2 ते 3 दिवस बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात पुढील 2 ते 3 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणमध्ये पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस त्याचबरोबर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण पुढील 2 ते 3 दिवस येलो अलर्ट दिला आहे. 24 व 25 तारखेला रायगड व रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी खूप जोरदार, म्हणजेच 24 तासात 115.6 मिलीमीटर ते 204.4 मिलीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या जिल्ह्यांना 24 ते 25 तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, पुणे, जळगाव व सांगली येथे पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठी पुढील 2 ते 3 दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पुढील 2 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात 2 दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. विदर्भामध्ये पुढील 4 ते 5 दिवस मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागात पुढील 4 ते 5 दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया येथे 25 तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 3 जिल्ह्यांना 25 तारखेला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे व आसपासच्या परिसरात पुढील 2 दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी व संध्याकाळी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासहित मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. आज पुण्याच्या घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी येल्लो अलर्ट दिला आहे. 23 तारखेपासून पुढील 4 ते 5 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट विभागासाठी पुढील 4 ते 5 दिवस येल्लो अलर्ट दिला आहे. या पुढील हवामानाचा अंदाज व माहितीसाठी वेळोवेळी आमच्या वेबसाईटला भेट द्या. धन्यवाद.